जय श्रीराम। नमस्ते मित्रांनो, आपलं लहानपणीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यामध्ये खूप चेंजेस झाले आहे। लहानपणी ज्या गोष्टी आपण करायचो, खेळायचो, पाहिजे ते खायचो, खूप मस्ती करायचो, आणि आत्ताचं आयुष्य म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी चेंज केल्या आहेत। फक्त एकच गोष्ट चेंज केली नाही, ती म्हणजे आहार। आहार आपला तोच आहे जो आपण आधी खायचो, शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना आपण खायचो तोच आहार आपण आत्ता प्रोफेशनल लाईफमध्ये खातो आहे। भले आपल्याला काम तेवढं नाही, आपण एक्सरसाइज करत नाही, प्रॉपर जो म्हणतो ना की एक रुटीन, एक लाईफस्टाईलमध्ये रुटीन पाहिजे, ते करत नाही, पण आहार तोच आहे। भले आपलं काम जास्त नाही, एक्झर्शन नाही आहे, पण आपला आहार तोच आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्या आहेत। आपलं पोट वाढतं आहे, पोटाची चरबी वाढते आहे, वजन वाढतं आहे। तर प्रॉपर फॅट लॉस म्हणजे हेल्दी फॅट लॉस होण्यासाठी डाएट महत्त्वाचं आहे। 70% काम डाएटचं आहे आणि 30% काम एक्सरसाइजचं आहे। तर डाएटचं मी तुम्हाला एक जनरलाइज करू नका, पण मी थोडक्यात सांगतो की सकाळी उठल्यावर तुम्हाला कोवळ्याचा ज्यूस पाहिजे आहे, जेणेकरून शरीरातले बॉडी घाण निघून जाईल। त्याच्यानंतर नाश्ता, 10 वाजता नाश्ता काय करायचा, तुम्हाला फळं खायची, जी सीझनल फ्रूट्स आहेत, मग कुठली फळं असतील ती खायची आहेत। आणि मग दुपारी 12:30-1 वाजता प्रॉपर लंच करायचं आहे। लंचमध्ये तुम्ही चपाती भाजी खावा किंवा भात आणि भाजी खावा, एकच ग्रेन्स खायचं आहे, कारण ग्रेन्स पचवायला खूप वेळ लागतो, 17 ते 18 तास लागतात एक ग्रेन्स पचवण्यासाठी। मग तेवढं तुम्ही काम करताय का, तुमचं कामाचं शेड्यूल कसं आहे, बसून काम आहे ना, तर तुम्हाला एकच ग्रेन्स खायचं, म्हणजे चपाती किंवा भाजी खेळ। मग चपाती खाताना समज एक चपाती खाल्ली तर 2 वाट्या भाजी खायची, म्हणजे भाजीचं प्रमाण जास्त खायचं। त्याच्यानंतर 4 वाजता तुम्हाला भूक लागली तर ड्रायफ्रूट्स खावा, आणि संध्याकाळी कंपल्सरी तुम्हाला सॅलड किंवा सूप खायचं आहे। मी तेच सांगितलं की ग्रेन्स नको आहे, कारण ग्रेन्सला पचायला 17 ते 18 तास लागतात। मग सकाळचं ग्रेन पचलं नाही तर तुम्ही संध्याकाळी जर खाल्लं तर ते कधी पचणार, आणि जर नाही पचलं प्रॉपर तर मग ते शरीरात जमा होणार, मग वेगवेगळे रोग होणार, मग ओबेसिटी होती, मग डायबिटीस होतं, मग बरेच असंख्य असे रोग आहेत। आता मी एवढं सगळं सांगत नाही, पण थोडक्यात काय, तर आपलं एवढं काम नाही आहे, आपलं काम बसून आहे, आराम आहे, तर आपल्याला ग्रेन्स पण तसंच घ्यायला पाहिजे। म्हणजे खाण्यामध्ये माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की तर खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडे बदलाव करायला पाहिजे, थोडे चेंजेस करायचे, तर ह्या चेंजेस करायचं आहे। ओके, हे तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी करायचं आहे, त्याच्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही मला सांगा की काय फरक पडतो। तर आता आपण बघू एक्सरसाइज कसा करायचा। तर पहिला व्यायामाचा प्रकार मलासनमध्ये बसायचं, ओके, या पद्धतीने मलासन। नंतर दोन्ही हात असे जमिनीला लावायचे, भूमिस्पर्श हात असे ठेवायचे, गुडघ्याच्या बाहेर असा हात। नंतर ब्रीद इन, पूर्ण श्वास घ्या, ब्रीद आउट, डोकं आत घाला गुडघ्यामध्ये, पुन्हा श्वास घ्या, ब्रीद इन, आणि आता पूर्ण शरीराचं भर हातावर टाकायचं, टाचा उचला, टोवर या, आणि ब्रीद आउट करत तोंडाने श्वास सोडायचा। ओके, बॉडी टच नाही करायचं। नंतर ब्रीद इन कोकिलासन, ब्रीद आउट पर्वतासन, या पद्धतीमध्ये नेवलकडे बघायचं तुमच्या, परत पायजवळ, दोन्ही हातांच्या मध्ये जंप करायची, ब्रीद इन, ब्रीद आउट, मान खाली, ब्रीद इन, पूर्ण भार हातावर, ब्रीद इन, ब्रीद आउट, परत पायजवळ, दोन्ही हातांच्या मध्ये। आता तुम्हाला उडी मारायला जमत नसेल तर तुम्ही ब्रीद इन करत पुढे, ब्रीद आउट, मान खाली, ब्रीद इन, श्वास सोडा, ब्रीद इन, ब्रीद आउट। तर या पद्धतीने तुम्ही 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, तुमचं जसं जसं जमेल तसं 5 सेट तरी करायचे। बघा, बॉडी फुल वॉर्मअप होईल, पूर्ण प्रेशर पोटावर, शोल्डरवर येतं, बाकीच्या एक्सरसाइज तर होतं पण पोटावरसुद्धा त्याचा इफेक्ट आहे। 5 सेट झाल्यानंतर रिलॅक्स करा पाठीवर। हां, तर सेकंड एक्सरसाइज, बॉडी एकदम स्ट्रेट ठेवायची, नौकासन करायचं आपल्याला, ब्रीद आउट, ब्रीद इन, बॅक स्ट्रेट ठेवायची, आणि ब्रीद इनमध्येच पाय उचलायचे, तुमच्या नाकाच्या लेवलला पाय आले पाहिजे, ब्रीद आउट,
परत खाली ब्रीद इन तुमची जेवढी कॅपॅसिटी तेवढं नाही तर श्वास पण सोडू शकता किंवा कुंभक लावू शकता ब्रीद आउट ओके एक 4 ते 5 वेळा तुम्ही करा नंतर बॉडी रिलॅक्स ठेवा आता ह्याच्यामध्येच व्हेरिएशन परत पायजवळ ब्रीद इन परत पायावरती फक्त हात जे इथं होते ते साईडला राहतील आता ब्रीद आउट पूर्ण प्रेशर पोटावर येतोय ब्रीद इन जेवढा तुम्हाला थांबता येईल तेवढं थांबलं तर चांगलंच आहे ब्रीद आउट पहिले पाय ठेवायचे नंतर अपर बॉडी हे पण 5 ते 6 वेळा करायचं नंतर रिलॅक्स आता पुढचं व्हेरिएशन नौकासनमध्ये बॉडी स्ट्रेट ब्रीद आउट ब्रीद इन दोन्ही पाय उचलायचे नाकाच्या लेवलला आणि बोट कशी चालवतो तशी एक्झलेशन करायचं ब्रीद आउट हे सावकाश सावकाश करायचं ब्रीद इन पूर्ण श्वास भरला एक्झलेशनला महत्व आहे पूर्ण टॉक्सिन बाहेर काढायचं ब्रीद आउट रिलॅक्स हे पण तुम्ही 5 ते 6 वेळा करायचं तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही एक्सरसाइज तर एक्सरसाइज करा डाएट फॉलो करा कंपल्सरी अजूनही काही एक्सरसाइज मी सेकंड पार्टमध्ये दाखवेल की जे अजून तुमच्या इफेक्ट होईल या चरबी कमी करण्यासाठी पण ॲटलीस्ट हे तरी चालू करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारांनासुद्धा व्हिडिओ पाठवा तर पुन्हा एकदा सर्वांचे हृदयापासून मनपूर्वक प्रेमपूर्वक धन्यवाद.